नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची आनंदाने आनंदाची बातमी आहे, कारण या जिल्ह्यात 9 तालुक्यातील कांद्याची विमा भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर कोणता जिल्हा आहे, कोणते 9 तालुके आहेत, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, एक छोटीशी विनंती, आपल्या चॅनलवर नवीन आल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळेल। तर मित्रांनो, जिल्ह्यातील 8 तालुक्याअंतर्गत धामणगाव, कडा, पिंपळा आणि धानोरा या 4 महसूल मंडळातील तूर पिकासाठीचा विमा नुकसान भरपाईचे काम प्रक्रियेत असल्याची माहिती जिल्हा अतिशय कृषी अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे। यासोबतच कांदा पिकासाठी अधिसूचित 9 तालुक्यातील विमा नुकसान भरपाईचे कामही प्रक्रियेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले। पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 जिल्हा भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई यांच्या मार्फत राबवण्यात आली होती। यामध्ये 21,62,000 शेतकऱ्याचे अर्ज 7,64,000 हेक्टर क्षेत्रासाठी प्राप्त होते। 74,22,54,000 रुपयाचा विमा हप्ता शेतकऱ्यांनी धरला होता। याशिवाय केंद्र सरकारने 332,94,00,000 रुपये व राज्य सरकारने 332,94,00,000 रुपये हप्ता कंपनीकडे जमा केला होता। जवळपास 740,11,00,000 इतका विमा हप्ता कंपनीकडे जमा करण्यात आला होता। आतापर्यंत विमा कंपनीकडून 13,72,921 शेतकऱ्यांना 667,79,00,000 रुपयाची विमा नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे। खरीपातील अधिसूचित पिकाची नुकसान भरपाई शासन निर्णयानुसार पीक कापणी प्रयोगाच्या उपलब्ध उत्पन्नाच्या सरासरी आकडेवारी निश्चित केली आहे। त्यानुसार विमा अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली अशी माहिती कृषी विभागाकडून सांगण्यात आली। विमा मंजूर असलेल्या महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांची पीक विमा नुकसान भरपाई अद्याप बँक खात्यात जमा झालेली नसेल अशा शेतकऱ्यांसंबंधी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे। तर मित्रांनो, बीडमधील 9 तालुक्यातील कांद्याची विमा भरपाईची देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अत्यंत मोठी बातमी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।